किती धोकादायक ठरू शकतो हा प्रकार याचा प्रत्यय पुण्यातील काही नागरिकांना आला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांच्या कारवाईमध्ये 4 गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. सोने व्यापाऱ्यांचे व्हॉट्सअप स्टेटस पाहून त्याला लुबाडणाऱ्या 4 जणांच्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून 9 किलो 600 ग्रॅम वजनाचे 3,70,71,000 रुपये किमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे. गणेश दगडू पवार, अभिजित दिलीप चव्हाण, मोहसिन हमजेखान मुलानी, प्रथमेश विजय भांबुरे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी आप्पा श्रीराम कदम यांनी दौंड पोलिसात फिर्याद दिली होती. सोनं लुटण्याची घटना झाली होती, त्यामध्ये 561/2019 IPC खाली गुन्हा दाखल होता. तर यामध्ये क्राईम ब्रँच पुणे LCB पुणे रुरल यांनी 48 तासाच्या आत हा गुन्हा डिटेक्ट केलेला आहे. त्यांच्या गोपनीय बातमीदारा थ्रू आणि बाकी इतर तांत्रिक जे विश्लेषण केलं त्यावरून हा गुन्हा डिटेक्ट झालेला आहे. यामध्ये फिर्यादीचा मित्र त्याचा बरोबर काम करणारा प्रथमेश बांबुरे यांनी हा पूर्ण कट रचला आणि टिपी दिली. जे फिर्यादी आहे त्याचा जो व्हॉट्सॲप स्टेटस होता गुड बाय कौठाळी याच्यावरून या आरोपी प्रथमेशला माहीत होतं की हा आता फिर्यादी जो आहे तो सोनं आणण्यासाठी कलकत्त्याला जातो आणि एक विशिष्ट ट्रेननी परत येतो. तर त्या ट्रेन परत आल्यानंतर त्यांनी त्यांच्या 4 मित्रांसह हा सोनं लुटण्याचा प्लॅन बनवला आणि ते प्लॅन एक्झिक्यूट केला. आणि त्याच्यानंतर खरोखर पुणे ग्रामीण पोलिसांना मोठं आव्हान होतं आणि LCB आणि सर्व टीम एक पॅकून LCB घनवट त्यांचे सर्व कर्मचारी आणि अतिशय चांगलं काम करून 2 दिवसात हा गुन्हा 48 तासात हा डिटेक्ट झाला. ही मोठी अचीवमेंट पुणे ग्रामीण पोलीस दलासाठी आहे. आमच्या स्टाफला आम्ही 35,000 रुपये रिवॉर्ड म्हणून जाहीर केलेली.